नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि बहामास व्हिलॉग सिरीज नंबर डे 2 च्या व्हिडिओ मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी हे पाठ केलेलं नाहीये पण ते इन्स्टंट निघालेलं आहे. सो आम्ही ऑल सेट टू सेल. भक्ती आणि गंधार मागे बसलेले आहेत, आहान इकडे गॉगल लावून बसलेले आणि गिरीश पुढे बसलेला आहे आणि बॅगा एकदम सामान एकदम कच्चा खच भरलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहोत पोर्टला जायला. पोर्ट आमच्या घरापासून हार्डली मला वाटते 15-20 मिनिटावर आहे. आम्ही ज्या एअरबीएनबी मध्ये राहतो तिकडून हार्डली 15-20 मिनिटावर आहे. सो आम्ही उबर केली आणि उबर मधून आता चाललो आम्ही तिकडे आणि तिकडे मोठ्या मोठ्या क्रूज बघायला. मोठी एवढी मोठी शिप आम्ही कधी बघितली नाहीये. मी तरी कधी बघितली नाहीये. त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे इतक्या मोठ्या 14 मजल्याच्या शिप्स बघायला. So, how about you guys? To be excited at? Same. मी पण कधीच बघितली नाही बट आय थिंक आपला सगळ्यांचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे मोठी क्रूज बघायचा. जेव्हापासून आपण सिन्सिनाटीच्या एअरपोर्ट वर आहोत तिथून त्यांचं चालू झालंय. एकदमच मुंबई वाला फील आहे हे ना. ऊन आणि सगळंच बिल्डिंग पण तहाच आहे. सेम एरी माहितीये कशी आपल्या म्हणजे मुंबई एअरपोर्टच्या इथे रेस्टरूम वगैरे आहे तिथे पार्किंगची वगैरे अशीच आहे. फोर्ट लॉडरडेल वर्सेस मुंबई. आहोत पोर्ट वर आणि इकडे आम्ही बॅग स्टॉप केलेले आहेत आणि आता आम्ही झालेलो आहोत आतमध्ये. चेक इन पण झालेलं आहे. आता आम्हाला आतमध्ये जाऊन सगळं सिक्युरिटी चेक इन आणि पासपोर्ट वगैरे दाखवून आम्हाला फोटोज वगैरे करतील जे आमचे याचं प्रूफ असतील. एव्हरी टाईम आम्ही एंटर करताना आम्हाला काही दाखवायची गरज नाही लागणार. तो फोटो स्कॅन करायचा आणि ऑल सेट. सो आता आम्ही तुमचं ऑनबोर्ड करत आहोत आणि इतकं अमेझिंग आहे हे वाईब्स आता चालू झालेत. इट्स आपलं फ्लाईटमध्ये बोर्ड होण्यापूर्वी कसं चेक इन होतं तसंच इथे सगळं होत आहे प्रोसेस. हां चेक इन डॉक्युमेंट्स वगैरे दाखवायचे पासपोर्ट वगैरे. येस हे हल्लं तरी हलत नाही. व्हिडिओ सुद्धा हल्लेले हॅलो कर. हॅलो कर. गंधार पण आलेला आहे. गंधार सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत क्रूजच्या गेटवर. आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे. सो चेक इनमध्ये जर तुम्ही H-1B विजावर असेल तर तुमचा H-1B स्टॅम्प विजा अलॉंग विथ I-797 लागतं आणि जर तुम्ही F-1 वर असाल तर तुमचा F-1 सो F-1 अलॉंग विथ I-20 सुद्धा लागतं. क्रूज किती मोठी आहे या साईडला. मोठी क्रूजची प्रॉपर ट्रूथ टूर तर तुम्हाला देऊच पण आता आम्हाला असेंब्ली सेशन मध्ये जायचं आहे.
तिकडे आम्हाला ते लोक ऑनबोर्डिंग थोडे व्हिडिओज वगैरे दाखवतील. आणि हा मागे व्ह्यू बघा. येस. सो इकडे आमची की दिलेली आहे. आता ती ओपन करायची आम्हाला. तुझी किल्ली कुठे? इथे. सो रूम मध्ये एंटर केल्यावर तुम्हाला राईट साइडला आहे वॉशरूम. सो वॉशरूम मध्ये तुम्ही येतील, तिकडे आहे शॉवर जे असं बंद होतं दोन्ही साईडने. मला वाटते हार्डली एक माणूस किंवा जास्तीत जास्त दोन माणूस करू शकतात. आणि इकडे आहे कमोड, इकडे हात जे बेसिन एरिया, इनफ स्पेस आहे म्हणजे सुटसुटीत आहे. त्याच्यानंतर तुम्ही एंटर केल्यावर राईट साईडला आहे हा वॉर्डरोब. काय वॉर्ड्रोब आहे. सो वॉर्ड्रोब मध्ये तुम्हाला त्यांनी लॉकर दिलेला आहे, ज्या लॉकर मध्ये तुम्ही तुमचे पासपोर्ट वगैरे ठेवू शकता. कारण की इकडे रूम सर्व्हिस वाले येऊन सगळं सर्व्हिस करून जातात. सो लॉकर इज लाईक सेफेस्ट प्लेस की जिकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे ठेवू शकतात. सो हा खूप स्पेस आहे चांगला. आणि इकडे आहेत लाईव्ह जॅकेट्स जी समजा इमर्जन्सी असेल तर हे आम्हाला घेऊन खालती जावं लागतं. आणि त्यांनी लॉन्ड्री सर्व्हिसचे दिलेत कॉस्ट बघा. आता टीशर्टचं कॉस्ट आहे $3.5 आणि फक्त प्रेस करायचं असेल तर $2. म्हणजे प्रत्येक गोष्टीला इकडे म्हणजे या लॉन्ड्री सर्व्हिसला इकडे खर्च आहे. ओके. बट लॉन्ड्री सर्व्हिसचा एक हॅक आहे तो मी तुम्हाला नंतर देईन. आणि इकडे आल्यावर इकडे मोठा मिरर आहे जिकडे तुम्ही रेडी झाल्यावर तुम्ही स्वतःला बघू शकतात. इकडे छोटासा सॉफ्ट सोफा आहे, वन सीटर खुर्ची. आणि हा पण असा ड्रेसिंग रूम काइंड ऑफ त्यांनी बनवलेला आहे. आणि इथे त्यांनी हे ड्रायर वगैरे पण दिलेला आहे. ड्रायर दिलेला आहे. इथे चार्जिंगचं हे पण आहे. काय म्हणतात त्याला, चार्जिंगचं पोर्ट. हा चार्जिंग पोर्ट आहे. चार्जिंग पोर्ट आहे. इकडे खूप मोठा स्पेस आहे. आणि इकडे त्याचे ड्रॉवर्स पण दिलेले आहेत ज्याच्यामध्ये खूप जागा आहे. इकडे हा फ्रीज आहे जिथे आहाराचे दुधाच्या बाटल्या भरलेल्या आहेत. दुधात त्यांनी आम्हाला दूध अलाव केलं कारण की आहारा होती. सो आहारा वगैरे आम्हाला दूध अलाव करून दिला. आहारा बघा फोन ऑलरेडी चालू आहे. इकडे बेड आहे मोठा. मला ते हा किंग पेक्षा थोडा लहान आहे. क्वीन बेड आहे बट मोर दॅन इनफ आमच्या तिघांसाठी सुद्धा. आणि सर्वात मेन पार्ट जो आहे तो म्हणजे बाल्कनी. आता मोठी बाल्कनी आहे. आणि अमेझिंग ती बघा भक्ती तिकडे आहे. बाल्कनी आहे मोठी. इकडे दोन चेअर्स आहेत, आरामात बसता येईल, मुलांना पण खेळता येईल. आणि इकडे हा पोर्ट आहे आणि मियामीच सिटी त्याच्यामुळे गाड्या बिड्या तुम्हाला दिसतील. आणि आहाना बघा, आहाना घाबरते थोडी थोडी यायला. पाणी पाणी या आहाना. आणि समजा जर कधी कधी रूम आपल्या एकत्र असतील जर फ्रेंड्सच्या वगैरे काढतात ते कनेक्टिंग रूम. सो आम्हाला आमचा प्लॅन तोच होता की आम्हाला दोन्ही रूम कनेक्टेड घ्यायचे होता जेणेकरून आम्हाला बाल्कनी एकत्र भेटली असती. बट अनफॉर्च्युनेटली ते अवेलेबल होतं. जर बाल्कनी अवेलेबल म्हणजे कनेक्टेड रूम असतील तर आम्हाला पण हे जे आहे ते लॉक नसतं, ते ओपन करता येतं. आणि मग ती पूर्ण मोठी बाल्कनी एक साथ मिळते. मी आत्ता ऋषीची व्हिडिओ काढत होती आणि जेव्हा फोन असा गेला त्यावेळी असं वाटलं तर डायरेक्ट फोन त्याच्यातच जाणार आहे, पाण्यातच जाणार आहे. असं पोटात गोळा आलाय पाणी बघून एकंदरीत मजा येणार आहे. मजा आहे. सो आम्ही आता लंच करायला आलेलो आहोत आणि इतकी प्रचंड भूक लागली आणि 2 वाजलेत आणि 11व्या फ्लोअरवरती लंच आहे. इंडियन आहे, मेक्सिकन आहे, इटालियन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि अमेझिंग अमेझिंग फक्त खायचं आणि बऱ्याच गोष्टी फ्री आहेत. ठीक सांगायचं राहिलं जेव्हा रूम टूर दिली तेव्हा आता मी बेडवर बसलो आणि हा बेडच्या वरती जो आहे हा बंक बेड आहे. सो तो खालती येतो. समजा तुमच्या रूममध्ये 2 पेक्षा जास्त लोक असेल, 3 जण असतील,
हा बंक बेड खालती येतो थोडा आणि तिकडे पण झोपता येतं. आता आम्हाला आहाना छोटी आहे, आहाना लहान आहे, ती ऑलरेडी झोपलेली आहे, तिला गरज नाही बंक बेडची. आणि बंक बेड थोडा लहान मुलांसाठी रिस्की आहे, मे बी पडू वगैरे शकतात. थोडे मोठे म्हणजे 5-6 वर्षाच्या वरची जी मुलं असतात किंवा 6-7 वर्षाच्या वरची मुलं असतात त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. सो तुम्ही जर ट्रॅव्हल करत असेल आणि तुम्हाला 6-7 वर्षाचं मूल असेल तर दिस इज परफेक्ट प्लेस. आता नेत्रा ऑलरेडी वॉशरूममध्ये सगळं सेट करते, टॉयलेटरीज आणि सगळं सेट करून ठेवते. आणि आम्ही पण जाऊन नॉन अल्कोहोलिक बेवरेज पॅकेज विकत घेतला, ज्याच्यामध्ये आम्हाला सोडाज आणखीन वगैरे आणखीन त्यांचे जे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स असतात, एक्झॉटिक ड्रिंक्स असतात, ते आम्हाला घेता येतील. आम्ही ऑनलाईन ट्राय केलं होतं पण ते आम्हाला ऑनलाईन घेता आलं नाही. आणि इकडे त्यांनी आम्हाला इतका रिस्पेक्ट दिला की आमची जी ऑनलाईन प्राईस होती ती त्यांनी मॅच केली आणि त्याच प्राईसला आम्ही आम्हाला त्यांनी तो नॉन अल्कोहोलिक बेवरेज पॅकेज विकत दिला. सो आता आम्ही जाणार आहोत, आहाना झोपली आहे, आम्ही 5-10 मिनिटात जाणार आहोत 12th डेकला, कारण की सेलिंग होणार आहे. आणि मग आपल्याला हा मागचा व्ह्यू जो आहे सगळा तो वरतून 12 मजल्यावरनं बघायला मिळणार आहे आणि खूप अमेझिंग असणार. आम्हाला एक जण वसईचा मिळाला जो सगळं आमची रूमची रूम सर्व्हिस जे आहे तो सगळं बघतो आहे आणि आमचा रूम पण त्याच्याच अंडर आहे. सो तो हील टेक केअर ऑफ ऑल अवर रूम काय आम्हाला सर्व्हिस हवी असेल तर. तो पण म्हणाला की सेलिंग मिसनर करू, 5 वाजता 4:30 जा, खूप मजा येईल. सो ऑलरेडी 5:45 झालेले आहेत म्हणजे आता सेलिंग होईल. सो आम्ही जातो आता 12th फ्लोअरला आणि 12th फ्लोअरला जाऊन तुम्हाला भेटतो. निघणार आहे आम्ही धावत पळत पटापट आलो अँड अमेझिंग आहे व्ह्यू म्हणजे. आणि आता सनसेटचा पण टाईम झाला आहे म्हणजे 5:45 वाजायला आलं आहे. सो खूप सही वाटतं आणि मी ऑलरेडी लोकांनी जागा घेऊन ठेवलेलं. सो मंडई बोट निघालेली आहे मियामी पोर्टवरून. तुम्ही बघितलं असेलच खूप अमेझिंग व्ह्यू होता आणि आमचा थोडक्यात
वाचलं आम्हाला बघायला मिळालं, कारण की आम्ही बोट निघत होती तेव्हा आम्हाला स्वीटसन जो मी मगाशी म्हटलं की वसईचा आहे त्याने सांगितलं की लवकर वरतीचा बोट निघालेली आहे, तर आम्ही फटाफट वरती आलो आणि आम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला मिळाला. अद्यापही म्हणजे बोट हळूहळू चालली आहे, तर तुम्ही मागे बघू शकता आम्ही पुढे वगैरे. सो आता व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल जर आम्ही पुढचा पार्ट पण आता दाखवला. आम्ही विचार करतो की आता आम्ही रूममध्ये जाऊ, जरा आराम करू, फ्रेश होऊ, जरा सनसेट एन्जॉय करतो, सनसेट एन्जॉय करू आणि हा व्हिडिओ इकडे संपवतो. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बोट टूर आणि आम्ही फिफ्थ फ्लोरला सगळ्या हॅपनिंग प्लेसेस आहेत त्या पण मी दाखवणार आहे. सो आता ही व्हिडिओ इकडेच संपवतो, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोट टूर वगैरे सगळं करूया की फिफ्थ फ्लोरला काय आहे. आणि खूप आहे बघा फिफ्थ फ्लोरला एन्जॉय करू, फिफ्थ फ्लोरला काय काय आहे, विंड जॅमर बफेट कसं असतं जेवण, ते सगळं दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. सो चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन असतील. आता हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय, सी यू.